नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींदू आज मी तुम्हाला रामनवमी याविषयी थोडी माहिती सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री रामनवमी चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी गंध युक्त तरी ही वात हे दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला राम जन्म लाग सखे राम जन्मला राम जन्म लाग सखे राम जन्मला गी माडगुळकरांनी लिहिलेले रामचंद्राच्या जन्माविषयीचे हे गीत आजही रामनवमीच्या दिवशी आवर्जून म्हणण्यात येते चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचांगणानुसार चैत्र महिन्यातील नवरात्रीचा नववा दिवस आहे या तिथीच भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्रीराम यांचा जन्म झाला अशी मान्यता आहे म्हणून हा दिवस श्री राम म्हणून साजरा केल करतात या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजेच दुपारी बारा वाजता राम जन्माचा सोहळा साजरा होतो या दिवशी मंदिरात सकाळपासूनच भजन कीर्तन सुरू होतात एक छोटा पाळणा हार फुलांनी सजवतात श्रीफळाला रामाचे छोटे रूप मानून किंवा श्रीरामाच्या मूर्तीस खणीच खणीची कुंची व दागिने घालून बारा वाजता कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या असा पाळणा म्हणत या छोट्या रामाला पाळण्यात घालतात घालतात पाळण्यावर सर्वजण पुष्पवृष्टी करतात लहान थोर पाळण्याला झोका देऊन हात लावून या छोट्या रामाचे दर्शन घेतात आणि मग प्रसाद म्हणून सुंठवडा वाटला जातो अयोध्येचा राजा दशरथ आणि पट्टराणी कौसल्या यांचा ज्येष्ठ पुत्र म्हणजे राम वाल्मिकी रामायणामध्ये आदर्श पुत्र एक पत्नी व्रता महापराक्रमी सर्वश्रेष्ठ योद्धा आणि आदर्श राजा असे श्रीरामाचे वर्णन केले आहे रामाच्या आदर्श जीवनाचा व रामायणाचा भारतीय कला साहित्यावर खोल ठसा उमटलेला आहे रामलीलेसारखे लोकनाट्य आणि अनेक लोकगीतांमधूनही रामचरित्राचा प्रभाव पूर्वापार पडलेला दिसून येतो संस्कृत रचनेचे पहिले आदर्श आदी काव्य म्हणून रामायणाला ओळखले जाते श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम